तर काल शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ज्यामध्ये ओबीसी आरक्षण ही केंद्र सरकारमुळे गेलं अशा पद्धतीने खापर केंद्र सरकारवरती नाही असं त्यांनी कुठलंही खापर फोडलेलं नाही. कारण शरद पवार साहेबांना हे नीट माहिती आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरू आहे, कुठेही गेलेलं नाही, ते केवळ महाराष्ट्रात गेलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातलं ओबीसी राजकीय आरक्षण गेलाय, दुसऱ्या कुठल्याही राज्यातलं गेलं नाही. या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही तो नाकर्तेपणा सुरू आहे. या राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही आहे. या राज्य सरकारला जोपर्यंत महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत चालढकल करायची आहे, तोपर्यंत कारणं सांगायची आहेत आणि तीच पद्धत या ठिकाणी चालली आहे. कारण ओबीसी आयोगाने स्वतः राज्य सरकारला पत्र पाठवून आम्हाला पैसे द्या, आम्हाला एम्पिरिकल डाटा जमा करायचा आहे हे सांगितलं आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी आम्ही 4 महिन्यात एम्पिरिकल डाटा जमा केला होता. सरकारच्या मनात असेल तर होऊ शकेल, पण सरकारच्या मनात नाही, स्पष्ट आहे. ओबीसींना फसवण्याचं काम या सरकारमध्ये चाललं. पण सर असं जर कोणी सांगत असेल की केंद्र सरकारची जनगणनाला परवानगी नाही, याच्यापेक्षा मोठी दिशाभूलच नाही. याचं कारण इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता केंद्राची कोणतीही परवानगी लागत नाही. आम्ही ज्यावेळेस ओबीसी मराठा आरक्षणाकरता इम्पेरिकल डेटा जमा केला होता, कोणाची परवानगी घेतली होती? कोणाचीच नाही. 100% स्टेटचा विषय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्टेटला डायरेक्टिव्ह दिले आहेत, स्टेटला सांगितलंय इम्पेरिकल डेटा जमा करा, केंद्राला नाही. त्यामुळे हे राज्याची जबाबदारी आहे, गरजच नाही आहे. सगळा खोटेपणा चालला.